शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आज लोकसंख्या वाढते आहे पण शेतीला उपयोगी असणाऱ्या जमिनीचं प्रमाण कमी होत आहे आगामी काळात ज्याच्याजवळ जमीन तोच खरा धनवान असेल त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नागपूर इथं केलं महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ इथं राज्यपालांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंसह इतर अधिष्ठात्यांनी आणि प्राध्यापकांनी गावागावात पोहोचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असंही राज्यपाल म्हणाले